सिंधुदुर्ग येथे राज्यस्तरीय कृषी आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात शासनाच्या प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांना उपयुक्त तसेच विकास योजना उपक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने किमान एक स्टॉल लावून विभागाच्या योजनांची माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी आढावा बैठकीत दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, आत्मा नियामक मंडळाचे प्रकल्प उपसंचालक अनिल साळुंखे, कृषी उपसंचालक दिवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी एस तोर, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास आणि रोजगार कार्यालयाचे सुरेश वराडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांच्यासह सर्व कार्यालयाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. सिल्लोड कृषी महोत्सवात सहकार पणन, पशुसंवर्धन, शिक्षण, जलसंधारण, उद्योग, समाज कल्याण, न्यायवैद्यक, प्रयोगशाळा यांच्यासह सर्व विभागाने आपापल्या विभागांच्या योजनांची अंमलबजावणी झालेल्या उपक्रमांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना पांडे यांनी दिल्या. जिल्हा ग्रंथालय कार्यालयांनी विविध भाषेतील पुस्तक प्रकाशन संस्थांचे स्टॉल लावण्यासाठी समन्वय करावा. पुस्तक प्रदर्शनाबरोबरच पुस्तकदान उपक्रमातून नागरिकांकडून पुस्तक जमा करून ते पुस्तक गरजू वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी. तसेच ऑनलाईन लायब्ररी विषयी विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देऊन जगात महत्वाच्या ग्रंथालयाची माहिती ऑनलाईन पद्धतीने महोत्सवात भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. तसेच वाचन, ग्रंथालय, तंत्रज्ञान यांचे महत्व सांगण्यासाठी स्टॉलमध्ये व्यवस्था करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.